अरे तो माणसला बोलवलं होतं मी घ्यायला, मला तिकडे पेट्रोल संपून बसायला, मला सांगतोय मला घ्यायली सगळ्यांना. काय या पोऱ्याने आणि गाडी बंद पडी यायले पोऱ्या, काय होतंय गाडी नेमकं सांग. अरे काय माहिती यार, चालू नाही रेंजचे राहले, पेट्रोल झिंपत चालू नाही रेंजचा झटका. काही त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल सुद्धा पडलेलं आहे तरी पण त्याची गाडी चालू होत नाही. तो आमच्या एक मुत्रा आहे, त्याच्या दुसरं काम काही सापडा त्याच्या मुत्र्याला. हे बघा मस्त पैकी ना आम्ही आलेलो आहे. कुठे टोल नाक्याला, टोल नाका तुम्हाला दिसत आहे अशी. आमचा एक बंद माणूस बोल ना. अरे तो माणसला बोलवलो होतो मी घ्यायला, मला बाळा तिकडे पेट्रोल संपून बसायला, मला सांगतोय मला घ्यायली. मी त्याला घ्यायला आता हे बघा माणसाला येईल घ्यायला होता, पण नेमका असा विषय झालेला आहे माणस तर स्वतःच पेट्रोल संपून जायले. आता आम्ही याला टोचून देऊन मध्ये पोहोचू, मग परत माणसला टोचून देऊन आणि इथे पेट्रोल पंप पोहोचू. विषय पुरा गोल झालेला आहे, आम्ही सगळ्यांना टोचून देत फिरतो. काही जाऊया, तुम्हाला काय म्हणतोय लवकरात लवकर निघू हेल्वी, लवकर गाडी पोहोचवणी, पहिले आम्हाला भी क्लासला जायचे. आणि आज तुमच्या बहिणी व्लॉग असा स्टार्ट केलेला आहे, तुमच्या बहिणीने आज नवीन मोबाईल घ्यायला चालला डायरेक्ट. कोणता घ्यायचे रे? नाही रे 14 प्रोमॅक्स रे, 15 प्रोमॅक्स आणि 14 प्रोमॅक्स मध्ये एवढा फरक नाही आहे. गैर मी चूज केलं ये ते पण फायनली शेवटी आपण फिक्स केलेलं आहे 14 प्रोमॅक्स. आपला आता 14 प्रोमॅक्स आपण घ्यायला चाललोय, पण ज्या दिवशी आम्ही जातो त्या दिन काही नाही की पनोती लागण्याशिवाय तो होणार नाही. हा गेले म्हणजे काम चालू होत नाही नेमकं. बॅटरी शिरपूर पर्यंत पोहोचायला पाहिजे लोट. गैस तुम्ही बघितलंय का या पोऱ्या डायरेक्ट नवीन मोबाईल घ्या ज्याला 15 प्रोमॅक्स किंवा 14 प्रोमॅक्स. प्रोमॅक्स वाला मोबाईल घ्याल ज्याला मी वाटतंय असं मुसळ्यामध्ये. चप्पल घेऊन चालला कुठे, चप्पल घातलेली आहे काय, गोंट घालून ठेवलेलं आहे, म्हणजे एकदम टॉप क्लास ची माझी चॉईस. गाडी मध्ये पेट्रोल नाही, गाडीचे टायर पंक्चर होत आहे. पंक्चर काढायला हा म्हणजे सगळी सेव्हिंग मी नळा लावून दिलेली याच्यामध्ये आयफोन घ्यायसाठी. म्हणून मी काय म्हणतोय माणूस टाक नाही लवकर रे. बघा तुमच्या बाई इथं पोहोचून गेले आता मस्त पैकी बस स्टँड वर. आता बस स्टँड वर आपण आपली धुळे गाडी बघू. थांबा धुळे गाडी देखू तर निघूत लवकर. काही आपल्या आता फायनली शेवटी ना मस्त पैकी शिवशाही भेटून गेली. मोहित कर तू तर शिन खेळायला चालला ना रे. होय गाडी भरल्याच्या एसी गाडी रेडी कर नाही फिरणी गाडी भरल्याच्या जात नाही. कोण म्हणे ऐका चार मी रोज जात म्हणजे रोज आता जेव्हापर्यंत शिन केला गाडी लागत नाही तेव्हापर्यंत जीवन मनमत पडेल रे ने सीमा. अरे नाही रे हो इच्या मध्ये जाणार आहे जाणार आहे डायरेक्ट. अरे लई टाइम लागला तिला एक काम तू बाहेर था मग आम्हाला सांग फक्त. बस ना तू बस रे बस बस ना मग. फायनली शेवटी तुमच्या बहिणी पोहोचून गेलेला आहे मस्त धुळ्याला. आता लवकर जाऊ तू मस्त फोन घ्यायला गावात ना. काय फायनल करून घ्या मी परत आणि धुळ्याला सोबत. आज फायनल देणार हो दररोज रिकामा टाटा होतो तर आज घेणार येणार म्हणजे. अरे माणूस काय करणार मग आता काय दुकान जाण्याशी आणि मोबाईल जाण्याशी आता काय मग. चला मग लवकर जाऊ तर आपण मस्त पैकी धुळ्यामध्ये काय ना क्राऊड असतेच गो कायम धूळ मिट्टी प्रदूषण. आता पाय पाय जातोय गो अहो माणूस सांगतोय पाय पाय पोहोचून जाऊ म्हणजे ओळखे यार तिथे कारण का पैसे वाया आपले थोडे एक्सिडेंट झाला म्हणे जेवढ आहे म्हणे म्हणून थोडे पाय पाय जाऊन बघू. आता आता चालतोय आपण पाय पाय कोणत्या एरियामध्ये आपण इकडे क्युमिंग क्लब आहे बघ याच्यासमोर गरुड कॉम्प्लेक्स आहे. आता गरुड कॉम्प्लेक्स जवळच म्हणे आपण
आता जस्ट चालू राहिलो चालू राहिलो. धुळ्याची भाषा. ओ यशला फोन लावता रे. यश हे बघा यश तुम्हाला माहिती फोनवर बोलत अशी ना देवी. बघा आऊ भाऊ छोटा होता आजा छोटा होता आणि तो इथं खेळायला यायचा म्हणे. तू बोलला ना खेळायला यायचा म्हणे. मजा करतो रे सुट्ट्यांना यायचो इकडं. आता आपण काय गरुड कॉम्प्लेक्स कडे जातो. तू म्हणाल इकडं इकडं गरुड कॉम्प्लेक्स. आता ट्रॅफिक ट्रॅफिक सगळीकडे आता काय पाय जायचा प्रयत्न करू. आमचे बाकीचे आहेत ना ते पोचून मध्ये आय थिंक तिथं पण आम्ही पोचायचं ट्राय करू. फायनली शेवटी आपण येणार एक्सचेंज झाल्याच्या शॉपला पोचून मिळलं इथं मस्त. आता आमचे बाकीचे टीममेट येत आहे. टीममेट आता म्हणजे त्यांची गाडी बघा इकडं समोर दिसत आहे. बघा तिकडे तिकडे आहे दिसली ते आता जस्ट येत आहे. मग मला एंटर करून मग फोन बघू करे. ओके चलेगा बस. गाडी आली गाडी आली लेट्स गो. मध्ये एंटर करू आणि फोन चेक करू कोणता घ्यायचा आहे ते. हो चैतन्य हाय गाईस. बापू दादा चला घेऊन टाकून घ्यायचं. 14 प्रो मॅक्स घ्यायचं आहे. आणि हे बघा अजून 15 पण बघितला. 15 पण बघितला पण 15 काही पटत नाही. आपल्याला 14 प्रो मॅक्सच घ्यायचं डायरेक्ट. हा फोन आपण फायनल केलेला आहे. 14 प्रो मॅक्स तिकडे मस्त त्यांचे चाली भाऊ वेगळेच. आता पेमेंट बिमेंट केल्या गेलो रे भाऊ मस्त पैकी. आम्ही आमचे प्रमोशन रील वगैरे होते काही ते शूट वगैरे केले आणि अनबॉक्सिंग बिनबॉक्सिंग वाल्या व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर टाकल्या गेल्या आहेत. नाही बघितलं असेल तर लवकरात लवकर जाऊन बघून घ्या. न्यू फोन काय करायचंय म्हणजे नेमकं काय करायचं जाऊ दे. तुम्हाला पटलेला ना एकदम परफेक्ट. आता यानंतर मी जे पण क्लिप्स काढले होते सगळ्यांना माझ्याकडनं चुकून मागून डिलीट होऊन गेले आहेत. कारण की ते काढले होते मी आपल्या नवीन फोन मध्ये. म्हणून मग तुम्ही आता बघा फोन घेतल्यानंतर काय सीन होता नेमकं. मोबाईल तू घेतलाय मोठी बर्थडे पाहिजे. वडापाव मी खाल्लार नाही. आता वडापाव घे. दोन तीन दिवसा गाईस दोन तीन दिवसा मध्ये ना मी ब्लॉग टाकून देईन मस्त पैकी. आपण ना वडापाव वडापाव अरे मोठी पार्टी करायची होती. फक्त चार वेळी जास्त काही वेळ चहा आणि गर्निंग बाईजी जास्त आवाज करत होता म्हणतो. चल बा ते गुच्चूप गोली काय गर्निंग म्हणतात. ते काही पार्टी बडवून तुला जाऊ दे. आता कसं बो इथला 75,000 रुपयाचे मी मोबाईल घेतलेला इथला मागावाला. म्हटलं ना कवर बिवर तर गणेश पडतील ते नंगा नंगा तर फिरून आणि मी दिसतो. चल डन डन कर. चल डन कर. चल डन कर. डन झाला का. डन का. कॅमेरा मॉडेल सगळे आवडते का नाही घ्यायचे का नाही. इतकं सांग मला बोल तुला. मी कोण देतो. चल मी कोण देतोय. अरे मी कोण देतो ना. चल पैसे मी कोण देतो. काय मोबाईल कोणाचा आहे. जंग जिसके मोबाईल वाले माझा आहे रे. नाही मायने गिफ्ट केला मोबाईल. जाऊ दे बघा आपला व्लॉग आहे ना. आता आपण माणसाच्या फोन ने शूट करतो. आपला बिगाडीच्या फोन ने अमीर 11 Pro 14 Pro मॅक्स दाखव. दोघी दाखव. 11 Pro पण दाखव. आपला आमची बच्ची ही माझी बच्ची आहे. ही माझी बच्ची आहे. अहो आपला 20 ते ही बच्ची. आणि मी रे यार माझा मोबाईल तुझ्या वाला मा पण ना यार. व्हिडिओ ज्या फोन ने निघते तो आपला किंग आहे. किंग बोलते. ज्या मोबाईल ने मी स्टार्टिंग केलेली अहो तोच मोबाईल. कुठे जाणार मोबाईल मला देणार पडेल तुला. ओके बॉस देऊन घेजो. 1.5-2 लाख मी देऊन घेजो. किती लागताय. 1.5 का 2. ओ गाय रे. ओ गाय सिनेमॅटिक. तुला सारखी रे गाय रे. अनकाउंटेबल असे. ये हा पप्पा आहे आणि हा मुलगा आहे विषय खोल. दोन दोन आयफोन आहे आपल्याकडे. विषय एकदम. तर तुम्ही लॉकचे बिहाइंड द सीन बघू शकता तुम्ही.
बाय यार, मला इतका पस्तावा येतोय ना, अमेरिका मग फॅक्टरी रिसेट मारून दिलेलं आता सगळ्यां सगळे या व्हिडिओ मध्ये. पण क्लिप दिसतोय त्या डिलीट होऊन गेल्या होत्या, जेमते मी बाकीच्या उरलेल्या त्या आणून दिलेल्या आहे मी. असे कारण माझ्यासोबत दररोज होता म्हणून तुम्ही ना भाऊ आपल्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, एकदम भारी भारी ब्लॉग जातात लवकरच येतील. आणि जर तुम्ही या व्हिडिओ अजूनपर्यंत लाईक केले नाही तर लाईक करून घ्या. व्हिडिओ कशी वाटली लवकरात लवकर कमेंट मध्ये ते पण सांगून द्या.